एकीकडे राज्यात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहोचलाय, मात्र दुसरीकडे जळगावात या दोन्ही पक्षांची युती झालीय, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगावात असं का घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर पहा लोकमतचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतमध्ये भाजप आणि सेनेची युती झालीय, त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सेनेनं बाजी मारलीय. भाजपचे नगरसेवक विजय बडगुजर यांनी सेनेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे या ठिकाणी सेनेचे आनंदा पाटील हे नगराध्यक्ष तर रेखा गायकवाड उपनगराध्यक्ष झाल्यात. भाजपच्या पाठिंब्यावर सेनेनं वर्चस्व राखल्यामुळं राष्ट्रवादीला तिकडं विरोधात बसावं लागलंय. एकनाथ खडसे यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बोदवडमध्ये सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी ही खेळी केल्याचं बोललं जात आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना नेते एकमेकांविरोधात शेड्डू ठोकत आहेत, मात्र जळगावात झालेल्या युतीची आता राज्यभर चर्चा सुरू आहे. बोदवडकरांनी जो 19 तारखेला कौल दिला की शिवसेनेचे 9 निवडून आले, पूर्ण संख्येमध्ये बहुमत होतं, आणि भाजपाचे जे एक नगरसेवक निवडून आलेले आमचे विजयभाऊ बडगुजर, भाजपवाल्यांनी आमच्यासोबत येण्याची तयारी दाखवली गावाच्या विकासाच्या किंवा गावाच्या मूलभूत गरजांच्या विषयांवर, आणि ते आमच्यासोबत आल्यामुळे ऑफकोर्स बहुमत आमच्याकडे होतं. आज नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष प्रथेप्रमाणे आमच्याकडे आलं, आणि खऱ्या अर्थाने 30 वर्षामध्ये या गावाच्या ज्या अडचणी होत्या, या गावाच्या ज्या समस्या होत्या, गावाचे व्यापारी संकुलाचा विषय होता, बाजारपेठेचा विषय होता, या सगळ्या विषयांना घेऊन इथले लोक नाराज होते. आणि यांनी पहिल्यांदा परिवर्तनाचा ही नांदीच्या माध्यमातून 19 तारखेला 17 पैकी 9 जागा पूर्ण बहुमताने शिवसेना निवडून दिल्यानंतर आज त्याच्या पर्यायाने नगराध्यक्ष म्हणून आमचे आनंदा रामदास पाटील आणि नगर उपनगराध्यक्ष सौ रेखा संजय गायकवाड यांच्या माध्यमातून आज गावाला नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी दिले. बोदवडमध्ये भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटलांनी गिरीश महाजनांचे जाहीरपणे आभार मानले, त्यामुळे निवडणुकीच्या काळात एकनाथ खडसेंनी केलेल्या भाजप सेनेतील छुप्या युतीच्या आरोपाला पुष्टी मिळाली. आज आम्ही बोदवडमध्ये चांगलं काम करतोय, आणि ते नगरसेवक म्हणून ते आमच्यासोबत आले. मी उलट त्यांच्या माध्यमातून गिरीश भोंजेबी आभार मानेल की गिरीश भोंजे त्यांना आमच्यापर्यंत जाण्यासाठी सांगितलं की जा, आता एक कुलकर्णी साहेब त्यांचे पदाधिकारी आहे, तेही आमच्यासोबत आज आहे. त्यांना गावाच्या विकासाच्या संदर्भातला विषय असल्यामुळे हा काही राज्य लेवलचा विषय नाही आहे, म्हणून आज ते सोबत आहे. निवडणुकीच्या काळात एकनाथ खडसेंनी काय आरोप केला होता पाहूयात. खडसे म्हणतात, बोदवडमध्ये मला शह देण्यासाठी भाजपने शिवसेनेसोबत छुपी युती केली होती, तरीही आम्ही चांगलं यश मिळवलं. गिरीश महाजनांनी भाजपला विकून टाकलं असं खडसे त्यावेळी म्हणाले होते. बोदवडमध्ये भाजप सेनेतील छुपी युती स्पष्टपणे अधोरेखित होत आहे, मात्र असं असलं तरी आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणतात तुम्हीच पहा. भाजपाने 13 जागा लढल्या होत्या आमच्या, तुम्ही जर बघितलं असेल तर दुसऱ्या टप्प्यातल्या 4 जागांमध्ये भाजपने उमेदवार जर दिला नसता तर वार्ड क्रमांक 3 ची जागा आमची निवडून आली असती, वार्ड क्रमांक 2 ची जागा निवडून आली असती, वार्ड क्रमांक 7 ची जागा निवडून आली असती. 4 जागा ज्या आमच्या पराभूत झाल्या त्या भाजपने पराभूत, भाजपच्या मतं डिवायडेड झालं म्हणून झाल्या, असं गणित काढताय लोक राजकीय. जेवढं भाजप आमच्या बाजूने असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती, आज एकतर्फा निवडणूक असती, असं मी माझ्या वतीने सांगतो, तुम्ही माहिती घेऊ शकता. सेना भाजपच्या गनिमी काव्यामुळं घरच्या मैदानावर एकनाथ खडसे बॅकफूटवर राहिले, यापुढेही त्यांना मैदान मारणं सोपं नाही हे वेगळं सांगायला नको. जळगावहून प्रशांत बदाणे, लोकमत.